न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विल्लोळी येथे आदर्श शाळा उपक्रमांतर्गत परसबाग विकसनाचे काम शाळेचे अध्यक्ष श्री संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. श्री संजय गायकवाड यांना शालेय कामात भरभरून असा प्रतिसाद देत आदर्श शाळा उभी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. या वाढदिवसानिमित्त विविध मान्यवर उपस्थित होते. यामध्ये श्याम मते, राजाभाऊ थोरात, गोरख महाले, पप्पू थोरात, राम डांगे, अशोक थोरात, सागर चव्हाण, पप्पू भावनाथ, गोरख वारुंसे, वसंत मधे आदी उपस्थित होते. तसेच विविध 200 प्रकारचे गुलाबाची झाडे शाळेला यावेळी भेट देण्यात आली. एक ट्रक माती आणून स्वतः उभे राहून शाळेच्या आवारात परसबाग निर्मितीसाठी लागवड करण्यात आली. संजय गायकवाड अर्थात संजू भाऊ ग्रामपंचायत सदस्य तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांना आई जगदंबा माता भवानी उदंड आयुष्य देव समाजाची भरपूर सेवा घडो यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष माननीय श्री संजूभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतर्फे लाख लाख शुभेच्छा. त्यांनी आज वाढदिवसानिमित्त काल सुट्टीचा दिवस असूनही रविवारी स्वतः येऊन आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला परस बाग फुलविण्यासाठी माती आणायची आहे सर, तर मी माती आणतोय, तुम्ही येत आहेत का? तर मी लगेच होकार दिला आणि त्यांनी ज्यावेळेस गाडी आणली स्वतः गाडीवर बसून या ठिकाणी त्यांनी काळी माती आणून दिली. आज सकाळी पहाटेच नर्सरीमध्ये जाऊन फुलझाडं परस बागेसाठी 200 झाडं घेऊन आले आणि आमच्या हा शाळेचा जो सुशोभित चेहरा दिसतोय आज तुम्हाला तो निश्चितच ह्या कमिटीच्या माध्यमातून लोकसहभागातून आमची शाळा ही आज या अध्यक्षांच्या पुढाकाराने शाळा डेव्हलप झालेली आहे आणि असंच सहकार्य त्यांचं कायम मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शाळेचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी आम्ही सर्व शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि SMC चे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या प्रयत्नाने जोरात प्रयत्न करू आणि आमची तालुक्यात एक नंबर शाळा येईल हा आमचा मानस आहे आणि तो आम्ही निश्चितच पूर्ण करू आणि गुणवत्ता ही 100% आणण्याचा प्रयत्न करू. आदरणीय संजीव भाऊ हे तिथं अध्यक्ष नव्हते किंवा सदस्यही नव्हते, तेव्हाही दर वाढदिवसाच्या दिवशी ते आपल्या शाळेत यायचे आणि आपल्या विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल, स्केल अशा प्रकारे मदत ते करायचे. नंतर दुसऱ्या वर्षी त्यांनी आपल्या शाळेला झाडेही दिली होती आणि अतिशय चांगल्या प्रकारे आता अध्यक्ष झाल्यानंतर शाळेचं सहकार्य त्यांचं वाढतच आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची जी देण्याची वृत्ती आहे ती अशीच वृद्धिंगत हो आणि त्यांच्याकडून सामाजिक कार्य घडो. आपल्या शाळेचे अध्यक्ष असल्यामुळे ते अधिक आपल्या चांगल्या प्रकारे शाळेसाठी कार्य करीत आहेत. तर या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आज जी शाळांना भेटवस्तू दिली, कपाट दिलं, फुलझाडे दिली, माती दिली व तसेच ते लावून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे. या वाढदिवसानिमित्त त्यांचं मनापासून मी हार्दिक शाळेतर्फे आभार मानतो. भाऊ धन्यवाद, अशाच प्रकारे आमच्या शाळेसाठी आपण कार्य करत राहा. आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय संजीव गायकवाड ग्रामपंचायतीचे सदस्य यांना असंच भविष्य चांगलं येऊ, भविष्य त्यांचं चांगलं होण्यासाठी त्यांच्याकडनं समाजाची सेवा घडू ही आपण शुभेच्छा देऊया. आपण नेहमीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा जसा वाढदिवस साजरा करतो तसा आपण संजीव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे. आपल्या समोर बघा फुलांची झाडं, जी माती आहे, परसबाग आपली निर्मिती करण्यासाठी आदर्श शाळेच्या उपक्रमांतर्गत परसबाग निर्मितीसाठी आपल्याला 20 गुण आहे. या 20 गुणांसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी लगेच होकार दिला, मुख्याध्यापकांनी कपाट सांगितलं आणि मी परसबागसाठी झाडं सांगितली. लगेच आपल्या परिसरामध्ये त्यांनी माती आणून टाकली. सुट्टीचा दिवस असताना शाळेचे व्यवस्थापन समितीचे प्रभावी नेतृत्व करणारे आपले अध्यक्ष आदरणीय संजीव गायकवाड यांना आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब आहेर, सर्व शिक्षक यांनी
संजू भाऊंना दीर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली. तसेच याप्रसंगी शाळेत चॉकलेट वाटून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. न्यूज इंडिया 27 साठी हेमंत काळमे, नाशिक.